नमस्कार मैत्रिणीनो, बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी आपण एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत आणि तो म्हणजे तांदळाचे घावन। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर आज आपण तांदळाचे घावन कसे करायचे ते बघणार आहोत। तर तांदळाचे घावन करण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ कुठलं वापरावं तर जे तुम्ही भाकरी करण्यासाठी पीठ वापरता ते घेऊन घावन केले तरी सुद्धा चालेल। आता हे मी भाकरीसाठी दळलेलं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। तर आता मीठ घालून झालेलं आहे, त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे। पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आहे, जास्त मिक्स केलं एकदाच तर गुठली अशी शक्यता असते, म्हणून पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आहे आणि असं हे पीठ आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना बुडापासून फिरवून मिक्स करायचं आहे, नाहीतर पीठ खाली सुकं राहील आणि परत त्याच्या गुठल्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे फिरवताना ते चांगलं बुडातून फिरवायचं आहे। अजून पाणी याच्यात लागेल, मला अंदाज येईल की किती जाड किंवा किती पातळ पीठ हवंय ते। हे खूप जाड आहे, अजून त्यामध्ये पाणी लागेल। पीठ असं खाली पडलं पाहिजे इतके। तर तांदळाचं पीठ कोणतं वापरावं ते मी सांगितलंच आहे, भाकरीचं पीठ असेल त्याच्याने त्या पिठाने घावण केले तरी सुद्धा चालेल। मग तुम्ही आता हे माझ्याकडे हे पटणी तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्याने आज आपण घावण करणार आहोत। तुमच्याकडे पटणी तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बासमतीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल, पण बासमती थोडासा जुना असला पाहिजे। पुन्हा तुमच्याकडे जर रेसनिंगचे तांदूळ असतील तर त्याचे सुद्धा घावण खूप छान होतात। तुम्ही तवा गरम झालाय की नाही तुम्हाला कसं बघायचं, तर थोडंसं पाणी येऊन ते पाणी गॅसवर मारायचं, पटकन सुकून गेलं की समजायचं तवा गरम झालेला आहे। तव्याला तेल लावून घेऊया। पूर्वी नारळाच्या शेंडीने किंवा कांदा सुरीला किंवा चमच्याला टोचून त्याने तेल लावलं जायचं। तव्यामध्ये घालून घेऊया, खूप छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय। लगेच झाकण द्यायचं आहे आणि 1 मिनिट शिजवायचं आहे। झाकण काढायचं आहे, साधारणतः 1 मिनिटात झाकण काढायचं आहे। घावणच्या कडा सुटायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता, त्या कडेला अशा मोकळ्या होऊन जातात। तर आता आपण त्या मोकळ्या करून घेऊया। अजून साधारणतः 10 ते 15 सेकंद त्याला गॅसवरच ठेवूया, कडा मोकळ्या झालेल्या नाही आहेत। कडा मोकळ्या झालेल्या दिसत आहेत, इथली कड मोकळी नाही झालेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे, नाहीतर घावण तुटण्याची शक्यता असते। तर चमच्याने कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। असा हा घावण मोकळा करून घेतलाय आपण गोळाकार बाजूने, आता चमचा असा घालायचा आहे आणि त्याला पलटून उकडा घालायचा आहे। पुन्हा त्याला 1 मिनिट शेकवायचं आहे। जेव्हा घावण तयार होतं तेव्हा त्याला बेटाच्या टोपलीमध्ये किंवा जाळी असलेल्या एखाद्या स्टीलच्या टोपलीमध्ये किंवा कॉटनच्या फडक्यावर ठेवावा। गरम गरम असताना जी वाफ तयार होते ती मोकळी होऊन जाते आणि घावण ओलसर राहत नाही, चांगले मऊ राहतात। हा सुद्धा घावण तयार झालेला आहे, तर तव्यातून काढून घेते। बघू शकता घावण तयार झालेला आहे। पुन्हा एकदा तव्याला तेल लावून घेऊया। पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आहे,
लगेच झाकण द्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून घ्यायचं आहे. थोडशा कडा सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कडा चांगल्या सुटलेले आहेत. तुमचं घावण उलटायला तयार झालेलं आहे. खूप छान असं घावण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जारी देखील खूप छान आलेली आहे. काही ठिकाणी घावण झाल्यानंतर पुन्हा ते पलटत नाही आहे, ते डायरेक्टली टोपलीमध्ये काढलं जातं. घावण उलटून घेऊया. कढईपासून पीठ घालायचं आहे. खूप असं एकसंध दिसतं, कुठं जास्त कुठं कमी दिसत नाही, म्हणून फुलपात्राचा वापर करायचा. चमच्याने जर घातलं तर कुठे कमी कुठे जास्त असं ते दिसण्यात येतं. 1 मिनिट आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. वाफ काढून झाल्यानंतर पुन्हा कडा मोकळ्या होईपर्यंत थोडंसं शिजवायचं आहे. कडा सुटलेले आहेत, घावण उलटून घेऊया. आणि असे घावण तयार झालेले आहेत. तर तांदळाचे घावण करायला खूप सोपे असतात, प्रॅक्टिसने ते खूप चांगले येतात. आणि तुम्हाला जर प्रमाण व्यवस्थित कळलं तर ते खूप जाळीदार देखील होतात. तर घावण तयार झालेले आहेत. ते तुम्ही चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता. कोऱ्या चहात देखील खूप छान लागतात. हे लहान मुलांना, मोठ्यांना, तसेच घरातील वयस्कर माणसांना देखील खूप आवडतात. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे घावण देऊ शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.